Dear friends, welcome to my YouTube channel. Watch my videos till the end to understand English more easily. इंग्रजी अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी या चॅनलवरील माझे व्हिडिओज आपण शेवटपर्यंत पहा. आज आपण लँग्वेज स्टडी या सेक्शनमधील वर्ड चेन या प्रश्नासंदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी आणि 10वी वर्गाच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये लँग्वेज स्टडी या पहिल्या सेक्शनमधील क्वेश्चन 1A या प्रश्नामध्ये शेवटचा म्हणजे 6वा प्रश्न कम्प्लीट द वर्ड चेन असा असतो. आणि या प्रश्नामध्ये नाउन, व्हर्ब किंवा ॲडजेक्टिव्हची शब्दसाखळी पूर्ण करणे अपेक्षित असते. आणि या प्रश्नासाठी आपणास 2 गुण असतात. मग कम्प्लीट द वर्ड चेन हा प्रश्न सोडवण्यासाठी आपणास खालील गोष्टींची माहिती असणे खूप गरजेचे आहे. म्हणून आपण या प्रश्नासंदर्भात खालील माहिती पाहू. 1 नाउन ऑर व्हर्ब ऑर ॲडजेक्टिव विल बी गिव्हन. परीक्षेमध्ये आपणास एक नाम किंवा क्रियापद किंवा विशेषण दिले जाईल. 2 रीड द क्वेश्चन केअरफुली अँड राईट 4 वर्ड्स ऑफ द सेम कॅटेगरी. प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि त्यासारखेच 4 शब्द लिहा. म्हणजे प्रश्नामध्ये आपणास जर नाउन म्हणजेच नाम दिलेलं असेल तर तुम्ही आणखी 4 नाउन्स लिहा, नामे लिहा. प्रश्नामध्ये व्हर्ब म्हणजेच क्रियापद दिलं असेल तर तुम्ही 4 व्हर्ब्स म्हणजेच क्रियापदे लिहा. प्रश्नामध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण दिले असेल तर तुम्ही 4 ॲडजेक्टिव्ज म्हणजे 4 विशेषणे लिहा. 3 बिगिन इच नेक्स्ट वर्ड विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. प्रत्येक पुढील शब्द पूर्वीच्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरू करा. जेव्हा परीक्षेमध्ये आपणास प्रश्न दिला जातो तो प्रश्न या स्वरूपाचा असतो. कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स, ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. म्हणजे प्रश्नामध्ये आपणास स्पष्ट उल्लेख केलेला असतो की आपणास नेमकी कशाची वर्ड चेन पूर्ण करायची आहे. जसे की या प्रश्नामध्ये आपणास नाउनची वर्ड चेन तयार करायची आहे. म्हणजे आपणास प्रश्नामध्ये एक नाउन दिलं जाईल. इथे आपण उदाहरण म्हणून 2 नाउन घेतलेले आहेत आणि त्याची शब्दसाखळी आपण पूर्ण करणार आहोत. पण परीक्षेमध्ये आपणास एकच नाउन दिलं जाईल आणि त्या नाउनशी संबंधित 4 नाउन्स म्हणजे नामे आपण लिहिणं अपेक्षित आहे. तर आपण याची उदाहरणे पाहूया. या ठिकाणी पहिलंच नाउन दिलं आहे रोड. मग रोड या शब्दाशी संबंधित आपण आणखी 4 नाउन्स या ठिकाणी लिहिणार आहोत. आणि प्रत्येक नाउन हे आपल्याला पूर्वीच्या नाउनच्या शेवटी येणाऱ्या लेटरने अक्षराने त्याची सुरुवात करायची आहे. मग येथे शेवटी आलेलं लेटर आहे डी. म्हणून डीने सुरू होणारा आपणास नाउन लिहिता येईल डॉग. डॉगच्या शेवटी आलेलं लेटर आहे जी. म्हणून पुढे आपल्याला लिहिता येईल गर्ल. गर्ल या नाउनच्या शेवटी आलेलं लेटर आहे यल. म्हणून पुढे आपणास नाउन लिहिता येईल लेमन. लेमनच्या शेवटी आलेलं लेटर आहे यन. म्हणून पुढे आपण या ठिकाणी नाउन लिहू शकतो नोट्स. अशा पद्धतीने 4 नाउन्स लिहिल्यानंतर तुम्हाला या प्रश्नासाठी 2 गुण मिळणार आहेत. सेकंड एक्झाम्पल, दुसरं उदाहरण आहे. या ठिकाणी नाउन दिलं आहे लायन. शेवटी आलेलं लेटर आहे यन. म्हणून आपण पुढे नाउन लिहू शकतो नेस्ट. शेवटी लेटर आहे टी. म्हणून पुढे नाउन घेता येईल टायगर. टायगर या नाउनच्या शेवटी आलेलं लेटर आहे आर. म्हणून पुढे नाउन घेता येईल रोज. या नाउनच्या शेवटी लेटर आहे ई. म्हणून पुढे आपण नाउन घेऊ शकतो ईगल.
अशा पद्धतीने आपण आपणास माहीत असलेल्या शब्दांपैकी कोणतेही शब्द या ठिकाणी लिहू शकतो आणि असे चार शब्द लिहिल्यानंतर आपणास दोन गुण मिळतील। पुढील प्रश्न पाहूया आपण। कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स, म्हणजे या ठिकाणी वर्ब्स म्हणजे क्रियापदाची वर्ड चेन शब्द साखळी आपण पूर्ण करायची आहे। ऍड फोर वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड। आणखी चार वर्ब्स म्हणजे क्रियापदे आपणास ऍड करायची आहे आणि प्रत्येक वर्ब म्हणजे क्रियापद ऍड करत असताना पूर्वी येणाऱ्या क्रियापदाच्या शेवटच्या लेटरने अक्षराने त्याची सुरुवात करायची आहे। येथे दिलेलं पहिलं वर्ब म्हणजे क्रियापद आहे स्पीक, त्याच्या शेवटी आलेलं लेटर आहे के, म्हणून आपणास पुढे या ठिकाणी वर्ब घेता येईल नो। शेवटी आलेलं लेटर आहे डब्ल्यू, म्हणून पुढे आपणास वर्ब घेता येईल विन। विन या वर्बच्या शेवटी आलेलं लेटर आहे यन, म्हणून पुढे आपणास वर्ब घेता येईल नीड। येथे शेवटचं अक्षर आहे डी, म्हणून शेवटी आपल्याला चौथं वर्ब म्हणजे क्रियापद घेताना ते असं घेता येईल ड्रॉ। अशा पद्धतीने आपण वर्ड चेन पूर्ण करू शकतो। दुसऱ्या उदाहरणामध्ये दिलेलं वर्ब म्हणजे क्रियापद आहे जॉईन, शेवटी आलेलं लेटर आहे यन, म्हणून येथे देखील आपण वर्ब घेऊ शकतो नीड। शेवटी आलेलं लेटर आहे डी, म्हणून पुढे वर्ब घेता येईल ड्रॉ। ड्रॉ या वर्बच्या शेवटी आलेलं लेटर आहे डब्ल्यू, म्हणून पुढील वर्ब देखील डब्ल्यू याच लेटरने सुरू होईल, ते आपणास घेता येईल वर्क। वर्क या वर्बच्या शेवटी आलेलं लेटर आहे के, म्हणून शेवटी आपण चौथं वर्ब घेऊ शकतो नो। अशा पद्धतीने आपण वर्ड चेन कंप्लीट करू शकतो। लास्ट क्वेश्चन, आता हा शेवटचा प्रश्न आहे। आपण यापूर्वी नाउनची शब्द साखळी पूर्ण केली, वर्बची केली, आता ऍडजेक्टिव्हची या प्रश्नामध्ये पाहणार आहोत। कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव्स, या प्रश्नामध्ये आपणास ऍडजेक्टिव्हची शब्द साखळी पूर्ण करायची आहे। ऍड फोर वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड। सुरुवातीला दिलेलं ऍडजेक्टिव्ह आहे हार्ड, शेवटी आलेलं लेटर आहे डी, म्हणून इथे आपण ऍडजेक्टिव्ह घेऊ शकतो डार्क। शेवटी आलेलं लेटर आहे के, म्हणून पुढे आपण ऍडजेक्टिव्ह घेऊ शकतो काइंड। काइंड या ऍडजेक्टिव्हच्या शेवटी आलेलं लेटर आहे डी, म्हणून पुढे आपणास ऍडजेक्टिव्ह घेता येईल डीप। डीप या ऍडजेक्टिव्हच्या शेवटी आलेलं लेटर आहे पी, म्हणून शेवटी चौथा ऍडजेक्टिव्ह आपणास घेता येईल पुअर। अशा पद्धतीने आपणास ही वर्ड चेन पूर्ण करता येईल। सेकंड एक्झाम्पल, दुसरं उदाहरण दिलेलं आहे काइंड। आता काइंड या विशेषणाच्या शेवटी आलेलं लेटर आहे डी, म्हणून पुन्हा या ठिकाणी आपणास विशेषण घेता येईल, ऍडजेक्टिव्ह घेता येईल डीप। डीप या ऍडजेक्टिव्हच्या शेवटी आलेलं लेटर आहे पी, म्हणून पुढील ऍडजेक्टिव्ह आपणास घेता येईल पुअर। येथे शेवटी आलेलं लेटर आहे आर, म्हणून पुढे आपण ऍडजेक्टिव्ह घेऊ शकतो रिच। रिच या ऍडजेक्टिव्हच्या शेवटी आलेलं लेटर आहे यच, म्हणून शेवटचं चौथं ऍडजेक्टिव्ह आपण घेऊ शकतो हार्ड। अशा पद्धतीने आपण ही वर्ड चेन पूर्ण करू शकतो। आय होप यू हॅव अंडरस्टूड हाऊ टू कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स ऑर वर्ब्स ऑर ऍडजेक्टिव्स। मला खात्री आहे की आपण कशा पद्धतीने नाउन्स, वर्ब्स किंवा ऍडजेक्टिव्हची वर्ड चेन पूर्ण करावी हे आपणास या व्हिडिओमधून समजलं असेल। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।